शेती विषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पिकाला त्याच्या संपूर्ण जीवन कालावधीत आवश्यक असलेल्या 17 पैकी 14 पोषक अन्नद्रव्यांचा पुरवठा जमिनीमधून होत असतो. त्यापैकी बहुतांश पोषक अन्नद्रव्य कमी अधिक प्रमाणात जमिनीत उपलब्ध असतात. पीक ती मुळाद्वारे शोषून घेतात. म्हणून जमिनीत मुख्य आणि सूक्ष्म पीक पोषक द्रव्यांचा साठा किती आहे हे माती परीक्षणातून जाणून घेणं गरजेचं असतं. त्यातून पुढील खतांचं सर्व व्यवस्थापन करता येतं आणि खर्चातही बचत होते. म्हणून माती परीक्षणासाठी नमुना घेताना तो काळजीपूर्वक घेणं आवश्यक आहे. मागील भागात आपण माती परीक्षणातील गैरसमजाविषयी माहिती घेतली. या भागात आपण माती परीक्षणासाठी प्रातिनिधिक नमुना शेतातील कोणत्या जागेचा घेऊ नये याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील मृदविज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र विभागाचे डॉक्टर ज्ञानेश्वर कंकाळ यांनी दिलेली माहिती पाहणार आहोत. नमस्कार, मी धनंजय सानप, तुम्ही पाहताय ॲग्रोवन. तर शेताच्या कडेच्या धुऱ्याकडील किंवा बांधाकडील भाग, विहिरीजवळची जागा, तसंच बांधावरील मोठ्या झाडांची सतत सावली पडणारा भाग, शेताच्या चारही कोपऱ्यावरील भाग इत्यादी ठिकाणी आपण सहसा पीक घेत नाही. त्यामुळे या जागेमधून पिकाला पोषक अन्नद्रव्य पुरवली जात नाहीत. म्हणून अशा ठिकाणचा मातीचा नमुना प्रातिनिधिक नमुना नसतो. शेतामध्ये पाण्याचा पाट वाहत असणाऱ्या ठिकाणच्या मातीचा नमुना परीक्षणासाठी घेऊ नये. ही माती सतत ओली राहत असल्यामुळे अशा मातीमधील पोषक अन्नद्रव्य आणि इतर गुणधर्म शेतामधील इतर ठिकाणच्या मातीपेक्षा वेगळे असतात. तेथील मातीचा परीक्षण अहवाल चुकीचा येऊ शकतो. शेतात सेंद्रिय खताचा पुरवठा करण्यासाठी जनावर, शेळ्या, मेंढ्या बसवल्या जातात. अशा ठिकाणी जनावरांचं मलमूत्र मातीच्या वरच्या थरात मिसळली जातात. अशा मातीमध्ये त्या शेतातील अन्य जागांच्या सर्वसाधारण मातीपेक्षा पोषक अन्नद्रव्य आणि इतर घटकांचं प्रमाण जास्त असतं. शक्यतो शेतात जनावर बसवण्यापूर्वीच योग्य पद्धतीनं मातीचा नमुना घ्यावा. शेतातील पिकांच्या अवशेषांचा काडी कचरा वेचून त्यांचे ढीग करून तो शेतातच जाळून टाकण्याची पद्धत आहे हे चुकीचं असून, काडी कचरा जाळलेल्या जागेवरील माती आणि त्यातील पोषक अन्नद्रव्यांच्या निर्मितीसाठी कार्यरत सूक्ष्मजीव नष्ट झालेले असतात. उष्णतेमुळे त्या जागेवरील पोषक अन्नद्रव्यांचं रासायनिक स्वरूप आणि प्रमाणसुद्धा बदलून जातं. त्यांची उपलब्धता बिघडते. म्हणून जाळलेल्या जागेवरील मातीचा नमुना घेऊ नये. शेतात पेरणीपूर्वी शेणखत, कंपोस्ट खत किंवा सेंद्रिय खत टाकलं जातं. त्याचे शेतात अनेक ठिकाणी ढीग केले जातात. अशा ठिकाणचा नमुना घेऊ नये. रासायनिक खत दिल्यावर 2 ते 3 महिन्यानंतर अशा जागेवरील मातीचा नमुना घ्यावा, कारण खतं दिल्यानंतर त्यांचे कमी अधिक अंश शेतामध्ये 2 ते 3 महिन्यापर्यंत राहू शकतात. पाऊस पडल्यावर किंवा ओलीत केल्यावर मातीमधील काही पोषक अन्नद्रव्यांचं विनियमन बदलून जातं आणि त्यांची उपलब्धता बदलते. अशावेळी ओल्या जमिनीतून शक्यतो मातीचा नमुना घेऊ नये. अपरिहार्य स्थितीमध्ये अशा जागेवरील मातीचा नमुना घेतल्यास तो प्रथम सावलीत वाळवावा, नंतर प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावा. शेतात खोल नांगरणी केल्यामुळे मातीच्या थरांची उलथापालथ झालेली असते. अशा जागेवर आपण मातीचा नमुना घेण्यासाठी व्यवस्थितपणे खड्डा खणू शकत नाहीत आणि नेमकी मूळ परिवेशातील माती घेऊ शकत नाही. त्यामुळे नांगरणी करण्यापूर्वीच माती परीक्षणासाठी मातीचा नमुना घ्यावा. अशा प्रकारे आपला माती परीक्षण अहवाल योग्य येण्यासाठी वरीलप्रमाणे खबरदारी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कोणत्याही हंगामी किंवा फळपिकांच्या लागवडीचं नियोजन करण्यापूर्वी पूर्वीचं पीक काढून झाल्यानंतर मातीचा प्रातिनिधिक नमुना काढून घ्यावा, तो अधिकृत परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा. या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबू. ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. शेतीमालाच्या किमती, धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. ॲग्रोवन.com ला अवश्य भेट द्या.